तर जय शिवराय भावांनो, मी तुमचा छोटा भाऊ सौरभ वाघचौरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनल सौरभ एडिट्सवर. तर भाऊ, तुम्ही आपला जे काही थंबनेल आहे तर ते बघितलं असेल की लवकरच आपले जे काही पवारसाहेब आहे त्यांचा वाढदिवस येणार आहे, म्हणजे उद्या वाढदिवस आहे. आपण आज व्हिडिओ बनतोय तर खूप लेट झाली व्हिडिओ, तर त्या तेवढा काही विषय नाही, तुम्ही भरपूर प्रेम देशाल. कारण आपण मागच्या वेळेस पण जे काही रोहितला पवार आहे यांचं बर्थडे जे बॅनर क्रिएट केलं होतं आणि त्याची व्हिडिओ टाकली होती, त्यावेळेला तुम्ही भरपूर प्रेम दिलं होतं, भरपूर लाईक्स वगैरे आल्या होत्या आणि सबस्क्राईबर पण भरपूर वाढले होते. तर बघूयात की राष्ट्रवादीचे किती समर्थक यावेळेस पण आहे जे लाईक करताय, सबस्क्राईब करून घेताय. तर ते पण एक कॉम्पिटिशन राहील. तर खूप म्हणजे खूप सोपी एडिटिंग आहे, तुम्हाला फक्त तुमचं नाव चेंज करायचं आहे, तुमचा फोटो ॲड करायचा आहे, मग तुम्ही प्रश्न टाईपची तुमची एडिटिंग करून जे काही साहेबांना शुभेच्छा जे आहे ते देऊ शकता. तर एवढा काय विषय नाही, तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ आवडली नक्की एकडून लाईक करून टाका. जे कोणी ज्यामध्ये नवीन असतील नक्की ज्यांना सबस्क्राईब करून घ्या बघून, कारण अशा प्रकारच्या खूप सोप्या सोप्या म्हणजे जयंती असो, बड्डे असो, उत्सव असो, कोणत्या पण प्रकारची एडिटिंगची व्हिडिओ आपल्या ज्यामध्ये अपलोड होत असते तर नक्की त्या सारा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की ज्यांना सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचं कट्टर समर्थक असेल राष्ट्रवादीचे नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक केलंच पाहिजे बघून. तर मग चला तुमचा वेस्ट नका, आपल्या जी काही पवारसाहेबांची बॅनर एडिटिंग आहे त्या एडिटिंगला आपण सुरुवात करूयात. ओके, तर भाऊ आपलं जे काही मटेरियल आहे आपण बॅनरमध्ये यूज केलं तुम्हाला सिम्पली त्याच्या डाउनलोड लिंक खाली भेटून जातील, नक्की त्याला डाउनलोड करून तुमचं गॅलरी जे आहे त्यामध्ये ॲड करून एडिटिंग जे आहे ते करू शकता. सिम्पली भाऊ आपण आपलाच बॅनर जे आहे ते कसं होणार आहे ते बघून घेऊयात. कारण भाऊ मी एक शेवटी एक इफेक्ट ॲड केला आहे, तो खूप नाद आहे. तुम्हाला जर तुमचं बॅनर जो आहे तो पूर्णपणे एच डी क्वालिटी करायचा, तुम्ही सिम्पली म्हणजे आपला जो काही आफ्टर बॅनर होता तो हा आहे आणि हा बिफोर आहे. तुम्ही सिम्पली बघू शकता की झूम करून आपल्या चेहऱ्यावरती आणि आपल्या साहेबांच्या चेहऱ्यावरती खूप कडक इफेक्ट आपण अप्लाय केला आहे, तर ह्या फोटोमध्ये तसा नाही आहे. कारण हे फोटो जो आहे तो एकदम डल आहे, म्हणजे अशा टाईपची तुम्हाला इफेक्ट जो आहे तो कसा यूज करायचा आहे. म्हणजे सिम्पली तुम्ही हा फोटो बघू शकता आफ्टर होऊनचा, सिम्पली याच्यामध्ये बघा कसं आहे आणि सिम्पली याच्यामध्ये बघा कसं आहे. तर नाद इफेक्ट आहे, तुम्हाला शेवटी चांगली व्हिडिओचा तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहून सिम्पली काहीच नाही करायचं, तुम्हाला सिम्पली आपली जी काही पी एल फाईल आहे ती डाऊनलोड करून घ्यायची आणि पी एन जी मेच तुम्हाला दाखवत बसणार नाही, खूप मोठी व्हिडिओ होईल. तर आपण सिम्पली आपल्या पी एल पीकडे येऊयात आणि तुम्हाला एडिटिंग जी आहे ती कशी करायची मी सांगतो. ओके, तर आपलं पिक्सल ॲप जे आहे त्याला ओपन करून घ्यायचे. तुमच्याकडे काहीच असा इंटरफेस येऊन जाईल, तुमच्याकडे नसेल पिक्सल ॲप नक्की त्याला इन्स्टॉल करून घ्या. तिथं कॅन्सल करायचं आहे भाऊनू, तुमवरती तीन टिंब आहे त्यावरती क्लिक करून इथे खालून तीन नंबरचा ऑप्शन आहे. आपली जी काही पी एल फाईल आहे ती ॲड करण्यासाठी तुम्हाला तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, ओपन डॉट पी एल फाईल, त्यावरती क्लिक करा भाऊनू. आणि क्लिक केल्यावरती भाऊन तुमच्या पुढे काय असा इंटरफेस येईल, तर वरती एक ब्ल्यू लाईन आहे त्यामध्ये एक ऑप्शन आहे डॉट पी एल पीचा, त्यावरती क्लिक करायचं भाऊन तुम्हाला. इथे वरती ॲरेवरती क्लिक करून तुमचं जे काही फाईल मॅनेजर जे आहे तुमच्या पुढे ओपन होईल आणि तुमचे जर फोटो जे आहे ते शो होतील. तुम्ही जर सिम्पली आपली पी एल पी डाऊनलोड केली असेल, तुमच्या डाऊनलोड फोनमध्ये आपली पी एल पी एल, तर आपले डाऊनलोड फोटो जे आहे ते शोधून घ्यायचे, त्यावरती क्लिक करायचं भाऊनू. तुम्हाला दिसेल की भरपूर आपल्या पी एल पी आहे, आमच्यावरती व्हिडिओ भरपूर अपलोड आहे पी एल पीच्या, तुम्ही नक्की बघून घेतले असेल नक्की जाऊन बघू शकता. जर तुम्हाला दिसेल की शरद पवार शेवटी शरद पवार साहेब पी एल पी बाय सौरभ एडिटर मस्ट ॲपची आपली पी एल पी होणार आहे, तर खूप कडक आहे. आपण त्यावरती क्लिक करून इथं ओपन ॲड ॲडवर क्लिक करून तुम्हाला ओपन पण करून घ्यायची आणि ॲड पण करून घ्यायची. तर बॅकला जी काही आपली पी एल पी आहे ती कडकमध्ये इथे ॲड झालेली, तर सिम्पली तुम्हाला पी एल पी डाऊनलोड करता येत नसेल, त्याला पासवर्ड जो आहे तो टाकता येत नसेल, तर आपण त्या 30,000 एक व्हिडिओ येईल नक्की तेवढं बघून घ्या. मटेरियल जे आहे ते कसं डाऊनलोड करायचं, त्याला पासवर्ड जो आहे तो कसा टाकायचा ते नीट समजून घ्या, नंतर आपलं मटेरियल जे आहे ते डाऊनलोड करून घ्या. म्हणून खूप कडक खूप नाद आपलं जे काही बॅनर आहे ते आपण क्रिएट केले, तर तुम्हाला कसं वाटतं आहे मला कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल बघून नक्की इकडून लाईक करून टाका. बघूयात किती लाईक आहे त्या व्हिडिओच्या, म्हणजे आपले जे काही पवारसाहेबांचे समर्थक आहे तर किती आहे, सबस्क्राईब करून घ्या लाईक करून टाका. म्हणून सिम्पली मेन प्रश्न येतो म्हणजे आपल्या फोटोचा आणि आपलं नावाचा, तर कसं चेंज करायचं, तर चेंज करायचं तुम्हाला तेव्हा डबल चौकोच ऑप्शनवरती त्यावरती क्लिक करा. जो काही तुमचा फोटो आहे म्हणजे आपला अथर भाऊनचा तिथे डिलीट करून टाका. सिम्पली तिथे डबल स्क्रोल पुन्हा एकदा क्लिक करा आणि आपला फोटो ॲड करण्यासाठी प्लस चॅकवर क्लिक करून वरती फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून पाहून तुमच्याकडे तुमची गॅलरी जी आहे ते काही अशा प्रकारे ओपन होऊन जाईल. आणि तुमचा जो काही फोटो असेल कोणत्या फोटोमध्ये तर ते फोटो जे आहे ते शोधून घ्यायचे म्हणून तुम्हाला, तर आपण फोटो जे आहे ते शोधून घेऊयात. ओके, त्यावरती क्लिक करायचं भाऊनू आणि जो काही आपला फोटो आहे तर आपण हा ॲड करूयात ब्लॅकवाला. सिम्पली तुम्हाला भाऊनू तुम्हाला स्टॅपचा तुमचा फोटो पी एन जी फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येत नसेल, फोटोचं बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह करता येत नसेल, त्यावरती पण एक व्हिडिओ आहे भाऊनू नक्की जाऊन बघू शकता. व तुमचा पण फोटो जो आहे तो अशा प्रकारे म्हणजे आपण जो काही साहेबांचा फोटो आहे तो पण अशाच प्रकारे पी एन जी फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ बघितली नसेल शेजारी येईल, नक्की व्हिडिओ बघून घ्या. व आपले पण फोटो जो आहे तशा टाईपनं पी एन जी फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्या. ओके, आपला जो काही फोटो आहे तो सिलेक्ट करून टाकूयात. ओके, तर फोटो तुम्हाला वाटला तर सेट करून टाकायचं एकदम व्यवस्थित, म्हणजे भारी पण दिसेल बॅनर आणि तुमचा पण फोटो कडक वाटेल. ओके, तर असं टाईपनं सेट करून टाकायचं आहे. तर आता मेन प्रश्न होतो म्हणजे आपलं नाव असतं, तर नाव कसं चेंज करायचं, नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला डबल जर कोणी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आपलं नाव जे आहे ते लॉक असलं बघून टाईपनं, तर अनलॉक करा कुलपाच्या ऑप्शन क्लिक करून नाव जे आहे ते अनलॉक करा. डबल स्क्रोल पुन्हा एकदा क्लिक करा. आपलं जे काही नाव आहे त्यावरती डबल टॅप करून तुम्हाला जे काही तुमचं नाव द्यायचं तुम्ही देऊ शकता आणि नाव देऊन झाल्यावर ओके करायचे. तर कॅप्शनचं पण तसं आहे, त्यावर डबल टॅप करायचं तुम्हाला. तुम्ही जे काही राष्ट्रवादीचे म्हणजे सदस्य वगैरे किंवा अध्यक्ष वगैरे असाल तुम्ही सिम्पली तर टाईप करून तुमचं जे काही नाव आहे ते एडिट करू शकता आणि सिम्पली ओके करून तुमची एडिटिंग जी आहे ती कंप्लीट करू शकता. मग तुम्हाला यामध्ये वाटलं की अजून काही चेंजेस करायचे, तुम्ही सिम्पली डबल चौकोनवर क्लिक करून वरती
आपलं जे काही आपण पेज मी यूज केलं आहे, तुम्ही सिम्पली स्टॅपने याला अनलॉक करून तुम्ही कुठं पण सेट करू शकता आणि तुमच्या मनाने तुमची रेटिंग जी आहे ती करू शकता. तर एवढंच होतं, तुम्हाला सिम्पली आपल्या शेवटी एक लोगो ॲड करायचा आहे, तर लोगो ॲड करायचं तुम्हाला वरती आपल्या चॅनलवर क्लिक करायची, थंबनेलवर क्लिक करायची, तुमची गॅलरी जी आहे तुमच्या पुढे पुन्हा एकदा ओपन होऊन जाईल. तुमचा जो काही लोगो असेल कोणत्या फोटोमध्ये, तर ते फोटो जे आहे ते आपण शोधून घेऊयात. तर म्हणून तुम्हाला लोगो क्रिएट करता येत असेल, म्हणजे तुमचा जर तुमच्याकडे लोगो नसेल तर त्यावर एक व्हिडिओ शेजारी येईल. आपण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 12 डिझाईन जे आहे त्या लोगोच्या त्या प्रोव्हाइड केलं आहे, ती पण व्हिडिओ नक्की बघून घ्या. तुमचा पण लोगो जो आहे तो अशा टाईपनं क्रिएट करून घ्या, कारण लोगोचा खूप फायदा असतो, म्हणजे तुम्हाला ऑर्डर पण भरपूर येतात आणि तुमचं नाव पण होतं. तर कडला एकदम सेट करून टाकायचं एकदम कडकमध्ये अशा टाईपनं. ओके, आणि पाहून म्हणजे शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की आपण हे सेव्ह करून टाकत, शेवटी आपण एक इफेक्ट याला मारणार आहे, तो खूप नाद आहे. तुमचा बॅनर जो आहे तो पूर्णपणे HD क्वालिटीमध्ये होऊन जाईल. तर हा बॅनर जो आहे तो सेव्ह करून घेऊयात आपल्या गॅलरीमध्ये. तर ओके, आपला जो काही बॅनर आहे तो सेव्ह झालेला आहे. तर बॅक येऊयात आणि आपल्या गॅलरीला ओपन करून घेऊयात. ओके, तर बॅनर जो आहे इथं ॲड झालेला आहे. सिम्पली भाऊ तुम्हाला जो काही इफेक्ट आहे तो ॲड सी तुम्हाला एक ॲप लागेल, त्या ॲपचं नाव आहे भाऊ स्नॅपस्पीड. तर स्नॅपस्पीड जो आहे तुम्हाला सिम्पली प्ले स्टोर भेटून जाईल, नक्की याला इन्स्टॉल करून घ्या. आणि इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला सिम्पली बॅक लिहायचं आहे, आपली जे काही गॅलरी आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला जो काही फोटो असेल त्यामध्ये इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपला जे काही फोटो आहे तो स्नॅपस्पीडमध्ये इथं ॲड करून टाकायचं आहे. ओके, त्यावरती क्लिक करून घ्यात आणि आपला जो काही फोटो आहे तिथे ॲड होऊन जाईल. तुम्हाला एकच स्टेप करायची इफेक्टसाठी, तुम्हाला सिम्पली तर काही टूल्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन येतील, तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला इथे 2 नंबरचा ऑप्शन आहे डिटेलचा, त्यावरती क्लिक करा बाउंडू. तुम्ही सिम्पली इथं याला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे, डिटेल जे आहे म्हणजे स्मूथ होत जाईल. आणि इकडे जर वाढवली तुम्ही सिम्पली तुमचा फोटो जो आहे तो एकदम HD क्वालिटीमध्ये होत जाईल, तुम्हाला फरक जो आहे तो जाणवत असेल. ओके, आपण 100 करूयात. सिम्पली इथं अपडेटचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ओके आपण झूम करून घेऊयात जो काही फोटो आहे. ओके, म्हणून बघू शकता की अफ्टर कसा होता आणि आपण बिफोर किती कडकमध्ये आपण जे काही आपलं बॅनर आहे त्याला इफेक्ट अप्लाय केलं आहे, खूप नाद दिसते या टाईपनं. तुम्ही पण टाईपनं जे काही आपली जे काही स्ट्रक्चर आहे तो सिम्पली 100 वगैरे तुमच्या मनाने ठेवू शकता. तुम्हाला जो काही बॅनर तुमच्या चांगला वाटत असेल तो सिम्पली आपण जो काही 67 राऊंड देऊयात, 71 राऊंड देऊ, ओके 70 राऊंड देऊयात. तर खूप कडक दिसते, नाद आहे. तुम्हाला पण टाईपनं तुमचा जो काही बॅनर क्रिएट झाल्यावर असा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि सिम्पली जो काही आपला हा फोटो आहे तो सेव्ह करण्यासाठी राईट वर क्लिक करायचं आहे खाली. इथेवरती एक शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा जो काही फोटो आहे तो गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तुम्ही स्टेटस वगैरे टाकू शकता आणि स्टोरी पण टाकू शकता. तर खूप कडक बॅनर आपलं हे पण झालं होतं, म्हणजे आपण भरपूर व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघू शकता भाऊ आपण याची क्वालिटी आणि याची क्वालिटी खूप कडक, खूप नाद झालेला आहे. तुम्ही पण इफेक्ट जो आहे तो नक्की अप्लाय करा. ओके, तर भाऊ तुम्हाला जर व्हिडिओ आवडली, तुमच्या साहेबांचे खरोखर भरपूर मोठे फॅन असाल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करून टाका. तर एव्हर बॅक बाउंड नो, तुम्ही जो काही व्हिडिओ आहे तो शॉर्ट पेंट बघितला त्यासाठी मनापासून आभार, मनापासून धन्यवाद.